शिवसकाळ मित्रांनो, आज आपण आलेलो आहे भुईंचा गडी पाहण्यासाठी। सिदखेंड राजा हे राजमाता जिजाबाई यांचे जन्मस्थान व माहेर तर छत्रपती शिवाजी महाराजांची यांचे आजोळ लाखोजी जाधवरावांची त्यांच्या मुला नावांसह निजामशहाकडून हत्या झाल्यानंतर जाधवराव परिवाराच्या शाखा निरनिराळ्या ठिकाणी वाखुरले गेल्या व त्यातील एक शाळा सात्यातील भुईंज येथे व्यस्त आहे। गावात हावाडा छत्रपतींचा कन्या रानू अक्कासाहेबांचा वाडा म्हणून प्रसिद्ध आहे। पूर्वी जाधव घराण्याचे भुईंज गावात दोन वाडे होते, यातील एक वाडा पडला आहे तर दुसरा वाडा आजही सुस्थितीत असून वापरात आहे। आज या वाड्यात जाधवांची तीन कुटुंबे व्यस्तवस आहे। भुईंज गावात गेले असता आज आधी हा वाडा व नंतर त्याच्या टोकाला असलेला रचिव दगडात बांधलेला गोलाकार बुरुज नजरेस पडतो। वाड्याचा चौतारा खडीव दगडात बांधलेला असून वरील काम विटांनी केलेले आहे। वाड्याचा इतर भाग वापरात असल्याने पाहता येत नाही। वाडा पाहण्यास 10 मिनिटे पुरेसे होतात। छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई यांच्या कन्या रानूबाई यांचा विवाह भुईंजाच्या जाधव घराण्यात आचलोजी जाधवराव यांच्याबरोबर झालं होतं। रानुका यांचे याच वाड्यात वास्तव्य होते। महाराजांच्या रायगडावरील राजाभिषेकाला रानूबाई साहेब हजर होत्या। वृद्धापकाळाने भुईंज येथे त्यांचे निधन झाल्यावर घराण्याला साजेसे त्यांचे वृंदावन भुईंज येथे बांधले गेले, पण काळाच्या योगात आकारमनात ते नष्ट केले गेले व त्यांचे दगड इतर वापराले गेले। शाहू महाराजांच्या कारकिर्दीत या घराण्यातील रायाजी जाधवराव सरदार म्हणून प्रसिद्ध आले। 25 फेब्रुवारी 1728 रोजी पालखेडांच्या लढाई त्यांना वीरमरण आले। इंग्रजांच्या काळात या जाधवराव घराण्याला 15 लाख पर्यंत जहागिरी असलेला उल्लेख ब्रिटिश कागदपत्रातून येतो। वाड्यापासून काही अंतरावर रायजी राव जाधव व कमलाबाई यांची समाधी वास्तू आहे। ही समाधी आपल्याला सिंदखेड राजा येथील लहूजी जाधवराव यांच्या समाधी आठवण करून देते। समाधीच्या चौथऱ्यावर चार बाजूस सिंहाच्या तोंडात हत्ती असलेला शिल्प कोरलेले आहे। ही समाधी आपल्याला सिंदखेड राजा येथील लहूजी जाधवराव यांच्या समाधीची आठवण करून देते। खडीव दगडात बांधलेल्या या वास्तूवर गोलाकार घुमट बांधलेले असून भिंतीवर शरब कमळ हत्ती अशी शिल्पे कोरलेली आहेत। साध्या ही वास्तू देखरेखी उभावी ओस पडलेली असून घुमटावर झाडे उगवलेली आहेत। हे पाहू शकतो आता आपण इथे गणेशाची सुंदर मूर्ती आहे आणि साईडलाच राम लक्ष्मण आणि सीता यांची प्रथम सुंदर अशी मूर्ती आहे आणि येथे शरबाची मूर्ती आहे। त्या शेजारील जागतेकच रानूबाई साहेबांचे वृंदावन होते। भुईंज गावाचा आपला फेरफटका तासाभरात पूर्ण होतो।